मोहपाड़ा गांव में श्री टाके देवी चालक मालक संगठन द्वारा श्री सत्यनारायण महापूजा का आयोजन किया गया था। इस दौरान माननीय विवेक पाटिल, विधायक भरत गोगावले, विभागीय सचिव सुभाष अहिर, चालक मालक संगठन के जिला अध्यक्ष विजय बाहू पाटिल, मनोहर पाटिल, विकास पारिंगे आदि गणमान्यों सहित चालक मालक संगठन के सदस्य एवं स्थानीय लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। टाके देवी चालक मालक संगठन द्वारा 15 सालों से महापूजा का आयोजन किया जाता है और बड़ी संख्या में श्रद्धालु इस महापूजा का लाभ उठाते हैं। इस दौरान अपनी भावनाएं जाहिर करते हुए माननीय विवेक पाटिल ने कहा कि पिछले 15 सालों से यहाँ के रिक्शा चालकों से यात्रियों को अच्छी सेवा सुविधा दी जा रही है। वहीं श्री पाटिल ने आगे ये भी कहा कि रिक्शा चालकों की जो समस्याएं हैं उसे शेखा पक्ष शत प्रतिशत सुलझाएगा। परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की आमच्या या रिक्षावाल्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस असाच चांगला वाढत जावो, जास्तीत जास्त प्रवाशांची चांगली सोय किंवा सेवा त्यांच्या हातात गेली 15 वर्ष चांगली घडत आहे आणि भविष्यातही हे अशीच चांगली सेवा देतील असा विश्वास माझ्या रिक्षा चालक मालकांबद्दल निश्चित आहे। प्रश्न निश्चित आहेत, अनेक संकटांना 15 वर्षात आपण तोंड दिलेलं आहे, पण परमेश्वराच्या कृपेनं आणि आपल्या संघटनेच्या जोरावर आपण सर्व आलेले जे आपली संकट आहेत ते परतून लावण्यामध्ये आजपर्यंत यशस्वी झालेले आहोत आणि भविष्यातही निश्चितपणे यशस्वी झालेले राहणार आहोत। ज्या काही शासकीय विचारांचा, ठरावांचा, धोरणांचा चर्चा या ठिकाणी विजय पाटील केले आणि या ठिकाणी भरतशेठ गोगावले यांनी केलेली आहे, परमेश्वर करो हे प्रश्न लवकरात लवकर शासकीय पातळीवर चर्चेच्या माध्यमातून सुटो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। पण भरतशेठ जर ते सुटले नाही तर ती सोडवण्याची ताकद आमच्या संघटनेमध्ये आहे आणि ते सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास माझ्या या रिक्षा चालक संघटनेच्या सर्व सदस्यांच्या मार्फत आपला